महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी राज्य सरकार नवनवीन योजना आणत आहे. त्यातच आता महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर यांच्या नाविन्यपूर्ण योजनेतून तेजस्विनी अन्नपूर्णा ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 20 फूड कार्डचे वाटप करण्यात आले. या फूड कार्डच्या माध्यमातून 200 महिलांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरमधील महिलांना त्यांच्या आर्थिक उन्नतीच्या ध्येयामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.